जिंतूर शहरात राष्ट्रीयकृत बँक स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेच्या दोन शाखा असून देखील ग्राहक वर्गाची संख्या जास्त असल्याने विशेषतः तहसील कार्यालयासमोरील स्टेट बँक ऑफ इंडिया या शाखेत खातेदारांना वेळेवर सुविधा देण्यास बँक असमर्थ आहेत असे आरोप आता ग्राहक करू लागले। कोरोना संक्रमणाची भीती पाहता गेल्या पावणे दोन वर्षापासून या बँकेत वेळेवर सुविधा भेटत नाही असे चित्र पुढे येत आहे। कारण बँकेत कधी कर्मचारी अपुरे आहेत तर कोरोनाचे विविध कारणे देत बँकेच्या खातेदारांना सेवा वेळेवर भेटत नाही आहे। यापूर्वी देखील खातेदार आणि बँक कर्मचारी अधिकारी तसेच या बँकेच्या सुरक्षारक्षक यासोबत वादविवाद प्रकरणे अनेकदा पुढे आलेली आहे। आज शहरातील आठवडी बाजार असल्यामुळे या शाखेत बहुतांश ग्रामीण भागातून आलेल्या महिलांची कुचंबणा होताना दिसून आली आहे। कारण असंख्य महिला या बचत गटाच्या संबंधित होत्या, मात्र दिवसभर थांबून देखील त्यांना गर्दीतील सर्व पुढे करून सुरक्षा रक्षकांतर्फे बँकेत आज लवकर सोडल्या जात नव्हते, त्यामुळे अक्षरशः महिलावर्ग बँकेपुढे रांगेत बसून वैतागून गेल्या असल्याचे पुढे आले आहेत। कित्येक महिलांनी बँकेच्या तुगलकी कारभाराविषयी तक्रारी देखील केल्या आहेत। बँकेबाहेर बसून देखील पैसे मिळत नसल्याने यामुळे घरची आणि शेतातील कामे देखील लांबणीवर पडत असल्याची खंत महिलांनी व्यक्त केली आहे। तसेच शहरामध्ये केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड आलेले असताना त्यांच्याकडे सुमेध सूर्यवंशी आणि राजेश घुगे रेपेकर यांनी शहरात आणि अन्य ठिकाणी राष्ट्रीयकृत बँकेच्या शाखा देण्याची मागणी केली आहे। एकूणच तालुक्यातील खातेदारांची संख्या पाहता जिंतूर तालुक्यात किमान 4 ते 5 शाखा असणे आवश्यक आहे अशी मागणी होत आहे। आधार लिंक करायचं जोरात मी सावळीची आहे। गटासाठी आलो, पैसे उचलायला 11 वाजल्यापासून बसलेलो आहे, अजून पण आम्हाला मधात जाऊ देणं झाले तर मग तेच गटाचं असलं तरी रागलच लागला। किती वाजल्यापासून? 11 वाजल्यापासून थांबलेलो आहे तिथं। मग आता दुसरे काम, 11 वाजल्यापासून इथं थांबायचं, मग पुन्हा काम नाही झालं तर उद्या परत यायचं। किती दिवस झाले असं? आता हे 2-3 दिवस झालं आमचं आमचे शेतीचे काम, घरचे काम सोडून इथंच सोडून जेवण नाही केलं, सकाळी बिगर जेवणाच इथं बसलेलो आहे। मग आता या मुलीचा दवाखाना करायचा, आता इथून पैसे कधी भेटणार, दवाखाना कधी करायचा, पुन्हा आता गाड्या नाहीत आमच्या गावाला जायला, मग काय करायचं? नाव सुजाता योगिनन भिसे, गुणीरत्न वाकुडे, MCN News, जिंतूर, परभणी।